नमस्कार, मी वैशाली, मराठी नोकरी कट्टा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन लेटेस्ट घर बसल्या बिझनेस आयडियाज घेऊन आलेले आहे, जिथे की तुम्हाला एकदम कमीत कमी गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे फक्त तुमच्याकडे 2000 रुपये जर असेल तर तुम्ही 2000ची गुंतवणूक करून तुम्ही तुमचा बिझनेस इथे चांगल्या पद्धतीने चालू करू शकताय. अशा वेगवेगळ्या 3 बिझनेस आयडियाज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगणार आहे. त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा, व्हिडिओला बिलकुल भी स्किप नाही करायचंय. स्टेप बाय स्टेप आपण तिन्ही बिझनेस आयडियाज बघूया, तिन्ही व्यवसायची डिटेल्स बघूया, सुरुवात कशी करायची, कुठले ते व्यवसाय आहे आणि तुम्हाला कस्टमर्स कसे भेटणार आहे, 2000 पासून गुंतवणूक करून तुम्ही व्यवसायाची सुरुवात कशी करू शकताय हे आपण डिस्कस करणार आहोत. त्यासाठी आपण बघूया व्हिडिओ, बिलकुल भी स्किप नाही करायचंय. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण तुम्ही अजून जर मराठी नोकरी कट्टा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला बेल नोटिफिकेशन दिसेल त्याला नक्की क्लिक करा, ऑलला सिलेक्ट करून ठेवा. कारण अशा कुठल्याही पद्धतीचा जॉबचं अपडेट्स, बिझनेस आयडियाज, त्याचबरोबर डेली अर्निंगचे अपडेट्स असेल जे की जेन्युइन असतात आणि डेली बेसिसवरती तुम्हाला आपल्या मराठी मातृभाषेमध्ये तुमच्यापर्यंत मिळत असतात, त्यामुळे नक्की बेल नोटिफिकेशनला क्लिक करायचंय. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया फ्रेंड्स. तर आजचं जी काही बिझनेस आयडियाज आहे ह्या खूप महत्वाच्या आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रेंडिंग ज्या काही आहे त्या बिझनेस आयडियाचं आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये पहिली बिझनेस आयडिया आहे बलून. आता हे बघा, बलून डेकोरेशन तुम्ही भरपूर जणांनी ऐकलंही असेल आणि बघितलंही असेल, कारण एवढ्या जास्त प्रमाणामध्ये याचा क्रेज वाढत आहे, ट्रेंड वाढत आहे. तुम्ही जर बघितलं असेल पार्टीज, बर्थडे, त्याचबरोबर काही अदर डेकोरेशन असेल तर त्यासाठी बलून्स वापरले जातात, काही वेलकम असेल त्यासाठी बलून्स डेकोरेशन युज केले जातात. म्हणजे भरपूर अशा गोष्टी झाल्यात की सगळ्या डेकोरेशनसाठी बलूनचा वापर केला जातो. आणि बलून डेकोरेशन एकदम सोप्या पद्धतीचा आहे, बिलकुल भी हार्ड नाहीये. बलून डेकोरेशनचा बिझनेस तुम्ही चालू करू शकताय. बर्थडेज असेल आजच्या काळामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाच्या घरी बलून डेकोरेशन युज करूनच बर्थडेज युज केले जातात, बर्थडेज सेलिब्रेट केले जातात, ते खेड्यामध्येही केले जातात. त्याचबरोबर खेड्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये क्रेज वाढलाय. पण जर तुम्ही शहरामध्ये जर विचार केला, सिटीमध्ये, तर प्रत्येकाच्या घरी बलून डेकोरेशन यूज करूनच सेलिब्रेशन केलं जातं. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मुलाचं असेल किंवा त्यांचं काही बर्थडे वगैरे असेल, अॅनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेशन असेल, त्यासाठी बलून डेकोरेशनचा वापर केला जातो. आता ह्या डेकोरेशन जो काही बलून डेकोरेशनचा व्यवसाय आहे तो सुरुवात कशी करायची, तर तुम्ही थोडंसं तुम्हाला काय करावं लागेल, मार्केटिंग करावं लागेल, थोडंसं त्यांना सांगावं लागेल की आमच्याकडे बलून डेकोरेशन वगैरे तुम्हाला करून भेटेल, जे काही पार्टीज वगैरे असेल, बर्थडेज वगैरे असेल, डेकोरेशन आमच्याकडून तुम्हाला करून दिलं जाईल. त्यासाठी तुम्हाला पहिली ऑर्डर जर भेटली तर फ्रेंड्स हे बघा, पहिली ऑर्डर्स भेटल्याच्या नंतरच तुम्ही इथे काय करणार आहे, बलून डेकोरेशन बलून घेणार आहे, ठीक आहे. आता तुम्ही पहिली ऑर्डर्स भेटली की तुम्ही ऍडव्हान्स घेऊ शकता, आता ऍडव्हान्स बुकिंग पण करतात. आता ज्यावेळेस तुम्ही ऍडव्हान्स कॅश घेणार आहे त्याच कॅशचा तुम्ही वापर करून बलून घेऊ शकताय आणि तुमची जी काही ऑर्डर्स आहे ती ऑर्डर्स कम्प्लीट करू शकताय. म्हणजे बलून डेकोरेशनचे जो काही बिझनेस आहे 2 ते 1000 मध्ये पण हा बिझनेस चालू होतो. बिलकुल भी जास्त गुंतवणूक नाही करायची, कुठल्याही पद्धतीची मशिनरीज वगैरे तुम्हाला घ्यायची आवश्यकता नाहीये, कुठल्याही पद्धतीचं शॉप्स वगैरे घ्यायची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाहीये. हा बिझनेस तुम्ही तुमचा घर बसल्या करू शकता. थोडंसं मार्केटिंग तुम्ही पॉम्पलेट्स वगैरे छापून पण या बिझनेसची मार्केटिंग करू शकताय. आणि या बिझनेस मधून जर तुम्ही विचार केला असेल तर हे बघा, जवळपास बलून असतात 300 ते 400 रुपयामध्ये बलून्स खूप सारे भेटतात. तेवढं 300 ते 400 रुपयाच्या बलून्समध्ये तुम्ही एका पार्टीचं बलून डेकोरेशन करू शकताय. आणि एका पार्टीचं जे काही बलून डेकोरेशन्स आहे त्या बलून डेकोरेशनची प्राईस जवळपास 5 ते 10 हजाराच्या दरम्यान असते. म्हणजे तुम्ही बघू शकताय की इथून तुम्हाला किती जास्त प्रमाणामध्ये नफा होऊ शकतो. यासाठी तुम्ही दोघे ते तिघे जर फ्रेंड्स असेल तर तुम्ही आज सुरुवात करू शकताय. 2 ते 3 माणसाची तुम्हाला इथे आवश्यकता लागेल आणि तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीचा नफा कमवण्याची एक अपॉर्च्युनिटी पण भेटेल. खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही या बिझनेसमधून, व्यवसायामधून नफा कमवू शकताय. आता त्यानंतर सेकंड बिझनेस आयडियाज आहे नर्सरी. आता तुम्ही जर नर्सरी बघितली असेल, भरपूर जागेवर तुम्ही नर्सरीज बघितल्या असाल, सिटीच्या आपण बाहेर जर गेलो, आउटसाइड, म्हणजे जो काही बायपास रोड असतो आपण बायपास रोडनी जर गेलो तर तुम्हाला इथे ते भरपूर जास्त प्रमाणामध्ये नर्सरीच्या शॉप्स बघायला भेटतात. म्हणजे जे काही झाडं वगैरे आहे, आता सिटीमध्ये जर तुम्ही विचार केला असेल ते सर्वात जास्त प्रत्येकाच्या घरी
10-20 झाडं असतात, लावलेले असतात, त्यांच्या घरी कुंडी असतात. ते झाडं लावण्यामध्ये जे काही शहरामध्ये लोक राहतात त्यांना झाडं लावण्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये इंटरेस्ट असतो, त्याची काळजी ते खूप चांगल्या पद्धतीने घेतात आणि प्रत्येकाच्या घरी झाडे हे लावलेलीच असतात. तर यासाठी तुम्ही नर्सरीचा बिझनेस करू शकताय. नर्सरीचा बिझनेस करण्यासाठी तुम्ही 1000-2000 सुरुवात करू शकताय. आणि नर्सरी सुरुवात जे काही तुम्हाला नर्सरी शॉप्स ओपन करायची यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या शॉप्स वगैरे रेंटनी घ्यायची आवश्यकता नाहीये. तुम्हाला जे काही झाड वगैरे आहे ते तुम्ही घरी पण तयार करू शकताय. तुम्ही गावामध्ये राहताय, खेड्यामध्ये राहताय, तुम्ही तिथे पण हा व्यवसाय करू शकताय. आणि तिथं तुम्ही नर्सरीज ओपन करून जे काही तुम्ही क्रिएट करणार आहे, झाड वगैरे तुम्ही उगवणार आहे, बनवणार आहे रोपट, ते रोपट तुम्ही डिरेक्टली सिटीमध्ये आणून डिरेक्टली होलसेल भावामध्ये पण देऊ शकता. जे काही शॉप्स वगैरे ओपन करून बसलेले असतात त्यांना तुम्ही डिरेक्टली होलसेल रेटमध्ये देऊ शकता. किंवा तुम्ही काय करायचं माहितीये, तुमच्या खेड्यामध्ये तुम्ही जे खेडा आहे, तुमचं गाव असेल, तिथे तुम्ही नर्सरीज ओपन करायचे, रोप वगैरे बनवायचे आणि तिथून तुमच्या जवळच्या सिटीमध्ये घेऊन तुम्हीही जे काही शॉप्स आहे ते रोडला बसून तुम्ही इथे विकू शकताय. हे बघा, कुठलाही बिझनेस छोटा किंवा मोठा नसतो, बिझनेस हा बिझनेस असतो. कुठल्याही बिझनेसमध्ये लाज वाटायला नको. हा जो काही नर्सरीज बिझनेस आहे लोक करतायत, भरपूर लोक करतायत, असं नाहीये की तुम्हीच करताय. बिझनेस करतानी, व्यवसाय करतानी कुठल्याही पद्धतीची लाज ही तुम्हाला नाही वाटली पाहिजे. बिझनेस म्हणजे गर्व वाटला पाहिजे, कारण तुम्हाला इथे कुणाच्याही हाताखाली काम करण्याची आवश्यकता लागत नाहीये. तुम्ही इथे तुमचे स्वतःचे बॉस असतात, त्यामुळे तुम्ही बिझनेसमध्ये तुम्ही गर्वाने तुम्ही तुमचा बिझनेस केला पाहिजे, तो छोटा असो किंवा मोठा असो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही नर्सरीचा व्यवसाय करू शकताय, जिथे की त्या नर्सरीच्या व्यवसायामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे झाडे ठेवू शकता. त्याचबरोबर जे काही कुंडी वगैरे असतात त्या तुम्ही ठेवू शकता, म्हणजे झाडांसोबत कुंडीचाही व्यवसाय तुम्ही करू शकताय. म्हणजे झाडं घेण्यासाठी आलेल्या कस्टमर्सला झाडे लावण्यासाठी कुंडीची आवश्यकता लागतेच. म्हणजे सोबत तुम्ही याला जोडून तो जर ठेवलं तर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये नफा मिळवण्याची इथे शक्यता असते. आणि त्यानंतर तिसरी बिझनेस आयडिया आहे, जिथे की तुम्हाला काय करायचंय, जे काही तिसरी बिझनेस आयडियाज मध्ये तुम्ही बघितलं असेल केटर्स वगैरे, आता पार्टी वगैरे असेल, बर्थडेज वगैरे असेल. आता आजच्या काळामध्ये लोकांना काय होतं, घरी स्वयंपाक बनवणं खूप जीवावर जातं. आता पहिले काय व्हायचं, पार्टीज वगैरे असेल किंवा काही कार्यक्रम वगैरे असेल तर ते घरी स्वयंपाक बनवायचे, सगळे मिळून बनवायचे. पण आता ह्या गोष्टी बंद व्हायला लागल्यात, कारण लोकांना बनवायचं जीवावर जातं, बायकांना कामाचा कंटाळा येतो, एवढं सगळं कोण करणार, अशा भरपूर गोष्टी असतात. आजच्या ज्या काही काळामध्ये आहे त्यामध्ये ते काय करतात, जास्तीत जास्त आरामामध्ये सर्व काम आपल्याला कसं होईल ते बघतात. मग तुम्ही केटरचा व्यवसाय करू शकताय, कारण आता बर्थडे पार्टी असेल तुम्हाला केटरचा जे काही ऑर्डर्स आहे बर्थडे पार्टी मधून भेटू शकतो. त्यानंतर अजून काही फंक्शन्स असेल, त्यांचं घर भरणी असेल, त्यानंतर अजून वेगवेगळे भरपूर सारे फंक्शन्स असतात, त्या सगळ्या फंक्शन्समध्ये केटर्सची मागणी ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते. लग्नामध्ये असेल, एंगेजमेंट पार्टी असेल, अशा भरपूर असतात, अॅनिव्हर्सरी पार्टीज आहे, अशा भरपूर पार्टीज आहे की जिथे तुमची मागणी खूप जास्त प्रमाणामध्ये असेल. आणि शहरामध्ये तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये केटरची आवश्यकता लागते, कारण शहरामध्ये एवढं सगळं बनवणं सोपं नसतं, सगळ्या गोष्टी गॅसवरती बनवावं लागतात आणि त्यानंतर भरपूर त्यामागे कामं असतात, किराणा वगैरे हे ते तेवढं सगळं कुठाना. आजच्या काळामध्ये सिटीमध्ये शहरामध्ये लोकांना घेणं म्हणजे खूप मुश्किल झालंय, त्यामुळे ते काय करतात, सर्वात सोपा पर्याय म्हणजे केटर्स. कुठल्याही पद्धतीचं काही न करता डिरेक्टली केटर्सकडे ऑर्डर्स दिली जातात. तर केटर्समध्ये जे काही तुम्हाला ऑर्डर्स भेटणार आहेत त्या ऑर्डर्समध्ये पण तुम्ही 50% मार्जिन ठेवू शकताय. म्हणजे तुम्ही केटरचा बिझनेस जर चालू केला तर त्या बिझनेसमध्ये तुम्हाला 50% खर्च आणि 50% मार्जिन राहते, नफा राहतो. यासाठी तुम्हाला काही नाही करायचंय. केटर्स म्हणजे कुकिंग कुकर्स ठेवायचंय, म्हणजे ज्यांना चांगल्या पद्धतीने कुकिंग येते, ज्यांना चांगल्या पद्धतीने स्वयंपाक येतोय, असा एक माणूस तुम्हाला महिन्याने तुमच्याकडे ठेवायचा आहे. त्यानंतर केटर्सला लागणारं साहित्य जे काही किराणा असेल, त्याचबरोबर तुम्हाला जे काही प्लेट्स वगैरे असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अरेंज करायच्या आहे. या बिझनेससाठी थोडंसं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, पण हा बिझनेस
कुठल्याच परिस्थितीमध्ये लॉस मध्ये जाऊ शकत नाहीये किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये हा बिझनेस मध्ये तुम्हाला कस्टमर्स भेटू शकत नाहीये, कारण या बिझनेस मध्ये तुम्हाला 100% कस्टमर्स भेटणार आहे आणि 100% ऑर्डर्स भेटणार आहेत. त्यामुळे काय होतं माहितीये का, त्या ऑर्डर्स मधून तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणामध्ये मार्जिन राहते. तुम्हाला 2 ते 3 ऑर्डर जरी महिन्यामधून भेटल्या तरी पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीची इन्कम जनरेट करू शकताय. आता या ज्या काही बिझनेस आयडियाज आहे, या बिझनेस आयडियाज तुम्ही करून जर तुम्हाला जर मंथली अर्निंग म्हटलं तर तुम्ही 30 ते 35 हजार रुपये मंथली अर्निंग करू शकताय, इझिली करू शकताय, याही पेक्षा जास्त करू शकताय, होऊ शकतं. एखाद्या महिन्यामध्ये तुम्हाला खूप मोठी ऑर्डर्स भेटली आहे, मग त्या ऑर्डर्स वरती डिपेंड आहे की तुम्हाला मोठी ऑर्डर्स भेटते की छोटी ऑर्डर्स भेटते. तर अशा पद्धतीने 3 बिझनेस आयडियाज होत्या. पहिली बलून डेकोरेशन, दुसरी नर्सरीज, अँड थर्ड आहे केटरिंग्स. केटरिंगचा बिझनेस पण खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रेंडिंग आहे आणि हळूहळू त्याच बिझनेसची मागणी जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. शहरामध्ये तर ऑलरेडी प्रत्येक कार्यक्रमाला युज केलं जातं, पण आता हळूहळू ग्रामीण भागामध्ये पण युज केलं जात आहे. तर तुम्हाला कुठली बिझनेस आयडियाज आवडली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा, आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्ही तुमचे काही प्रॉब्लेम्स असेल ते मला विचारू शकताय, आणि त्या चॅनलवरती तुम्हाला डेली बेसिसवरती जॉबच्या आयडियाज प्रोव्हाइड केल्या जातात, जिथे की तुम्ही अप्लाय करू शकताय आणि जेन्युइन असतात. त्यामुळे नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर चला आपण पुन्हा भेटूया परत एक अशाच नवीन जबरदस्त जॉबचा अपडेट्स असेल किंवा बिझनेस आयडियाज असेल एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.